सर्वांना सर्वप्रथम माझा मानाचा जय मल्हार. मी आज आपल्यासमोर आमदार गोपीचंद पडळकर म्हणून बोलत नसून या महाराष्ट्रातील बहुजनपुत्र गोपीचंद पडळकर म्हणून मी आज तुमच्याशी बोलणार आहे. आजची ही प्रेस महाराष्ट्रातील सांस्कृतिक विविध परंपरा या विषयावरती असणार आहे. त्यामुळं तुम्हा सर्वांना माझी नम्रतेची विनंती आहे की हा विषय सोडून कोणत्याही दुसऱ्या विषयावरती आज मी भाष्य करणार नाही. महाराष्ट्र हा बहुसंख्य बहुजन समाजाचं राज्य आहे. या सर्वांची ठेवण वेगवेगळी आहे. सांस्कृतिक परंपरा, पोशाखाच्या परंपरा, त्यांच्या लोककला ह्या विविधतेनं नटलेल्या आहेत. वेगवेगळ्या लोककला, वेगवेगळी संस्कृती, वेगवेगळी भाषा असताना सुद्धा आपला महाराष्ट्र हा एकात्मतेचं एक आदर्शवर्त राज्य आहे. गावगाड्यामध्ये अनेक वेगवेगळ्या परंपरा आहेत, संस्कृती आहेत. आणि आता आपण सगळे आधुनिकतेकडे चाललेलो असताना आपलं निसर्गाशी सुद्धा नातं वेगळ्या पद्धतीचं जोडलं गेलेलं आहे. काही प्रस्थापित संस्कृती या महाराष्ट्रातील बहुसंख्य बहुजनांच्या परंपरा संस्कृती दाबण्याचा प्रयत्न करतायत. या महाराष्ट्रातील बहुसंख्य बहुजन वर्ग राजकीय प्रतिनिधित्व मिळण्यासाठी धडपडतोय. त्याचबरोबर आपल्या परंपरा, आपली संस्कृती, आपली बोलीभाषा, आपली खाद्य संस्कृती जपण्यासाठी संघर्ष करतोय. बहुजन समाज हा विखुरलेला समाज आहे. संख्येनं नंबर वन असणारा समाज विखुरलेला असला तरी तो एका ठिकाणी एकत्रित येतो. ते म्हणजे मल्हारी मार्तंड खंडेरायाच्या जेजुरीमध्ये. हा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील छोटा छोटा समूह तिथं एकत्रित येत राहतो आणि हाच धागा पकडून आम्ही या महाराष्ट्रातील सर्व बहुसंख्य बहुजनांना एकत्रित करण्यासाठी त्यांच्या ज्या लोककला आहेत, त्यांची जी संस्कृती आहे, त्यांच्या ज्या चांगल्या परंपरा आहेत, चांगल्या रीती आहेत, चांगल्या रूढी आहेत, त्या जोपासण्यासाठी मल्हार महोत्सव 2022 आयोजन आम्ही करतोय. हे द्वैवार्षिक उत्सव असणार आहे. त्यामध्ये पहिल्या वर्षामध्ये 15 जानेवारी आणि 16 जानेवारी बालगंधर्व पुणे येथे या मल्हार महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. या महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील अनेक कलावंत सहभागी होणार आहेत, अनेक कलाकार सहभागी होणार आहेत, ज्यांनी
या लोकसंस्कृतीचं जतन केलेलं आहे अशा अनेक मान्यवरांचं तिथं मानसन्मान केला जाणार आहे। म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे गावगाड्यामध्ये अनेक कला आहेत, समजा पुतराज आहे, गोंधळी आहे, तमाशा कलावंत आहे, वाघ्या मुरळी आहे, बहुरूपी आहे, वासुदेव आहे, धनगर समाजाचं गजनृत्य आहे, धनगरी ओव्या आहेत, जात्यावरच्या ओव्या आहेत, दशावतारी आहे, म्हणजे असे वेगवेगळे नानाविध प्रकार गावगाड्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात। लावणी आहे, नंदीबैलवाला आहे, मर्यायचा गाडेवाला आहे, कडक लक्ष्मीवाले आहेत, पोतराज गावामध्ये येतो, सकाळी सकाळी पिंगळ जोशी येतो, कुडमुड्या जोशी येतो, म्हणजे हे सगळ्या पूर्वींपासून चालत आलेल्या आपल्या परंपरा ह्या आपण जतन केल्या पाहिजेत आणि ह्या निमित्तानं आपल्याला एकत्र येता येईल। आणि या महोत्सवामध्ये या सगळ्या विषयामध्ये ज्यांनी ज्यांनी अनेक वर्षापासून काम केलेलं आहे अशा सगळ्या, मग ते शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांनी फार मोठं योगदान केलं आहे अशा सगळ्या लोकांना तिथं आपल्याला ऐकायला मिळणार आहे। अशा अनेक लोकांच्या तिथं मुलाखती होणार आहेत आणि खाद्य महोत्सव सुद्धा दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 तारखेला जे वेगवेगळे आपल्या गावगाड्यातल्या खाद्य संस्कृती आहेत त्या खाद्य संस्कृतीचा सुद्धा तिथं आपल्याला चव चाखता येणार आहे। अशा पद्धतीचा मल्हार महोत्सव 15 आणि 16 जानेवारीला आपण पुणे इथे करतोय। महाराष्ट्रातील ज्या ज्या लोकांनी या संस्कृतीचं जतन केलेलं आहे, ज्यांना ज्यांना या परंपरा टिकाव्यात, या परंपरा चांगल्या आपल्या पुढे जाव्यात, किती जरी आपण आधुनिक झालो तरी आपण आपलं मूळ सोडता कामा नये असं ज्या ज्या लोकांना वाटतंय त्या त्या सगळ्या लोकांना मी आपल्या माध्यमातून 15 आणि 16 तारखेचं निमंत्रण देतोय। त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं, आपलं हे पहिलंच वर्ष आहे पण खूप चांगल्या पद्धतीनं नियोजन करण्याचा आमचा मानस आहे, आमचा प्रयत्न आहे। जेजुरीच्या खंडेरायाला नतमस्तक होऊन आपण या कार्यक्रमाची सुरुवात या वर्षापासून करीत आहे। तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला की काही म्हणजे राजकीय नेतृत्व टिकवण्याचा प्रयत्न करताय, दुसऱ्या बाजूला सांस्कृतिक वारसा देखील जपण्याचा प्रयत्न, काही प्रस्थापित याला दाबण्याचा प्रयत्न करताय? नाही नाही, आपल्या अनेक गावगाड्यातल्या लोककला आहेत पण त्या लोककला आता लोप पावत चाललेल्या आहेत, त्याला एक व्यासपीठ मिळणं ही काळाची गरज आहे। आता मी गावाकडचा राहणार आहे, मी लहानपणी सगळ्या या लोककला बघितलेत, गावात डोंबाऱ्याचे खेळ येत होते, आता ती मुलं येत नाहीत, पण त्याच्या संदर्भात कधीतरी सरकारनं या विषयाकडं बघायला पाहिजे। गावाकडं अस्वलवाले यायचे, गावाकडं वेगवेगळे मकडांचे खेळ करणारे यायचे, हे गावगाड्याची आत्मा आहे हा। त्यामुळे ह्या सगळ्या विषयामध्ये ज्या ज्या लोकांना सरकारकडून अभय मिळालेलं आहे अशा सगळ्या लोकांना संघटित करणं आणि त्यांच्या संस्कृतीचं जतन करणं आणि या आधुनिक महाराष्ट्राच्या पुढं या गावगाड्यातल्या सगळ्या परंपरा समोर येणं गरजेचं आहे हा एकमेव हेतू ठेवून या महोत्सवाचं आम्ही नियोजन केलेलं आहे। सर, आपण बघतोय कोरोना काळात ज्या लोककला आहेत त्यांना कोणतीच मदत सरकारने केली, आपण बघतोय दशावतार असेल किंवा लावणी नाही, या कलावंताच्या बाबतीमध्ये आम्ही अनेक वेळा वारंवार सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा की यांची हातावरची पोट आहेत, यांच्याकडे कुठला व्यवसाय नाही म्हणून आम्ही अनेक वेळा मागण्या केल्या परंतु सरकारनं त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे। म्हणून आम्ही या सगळ्या लोकांना एकत्रित करतोय, त्यांचा मान सन्मान करतोय आणि त्यांना ऊर्जा देण्याचं काम आम्ही या महोत्सवातून करणार आहे। नाही, आज त्या विषयावरती काही फायनल नाही परंतु काही दिवसानंतर आम्ही त्याची पत्रिका काढू तेव्हा आम्ही तुम्हाला त्याच्याविषयी डिटेल माहिती देऊ। मागच्या 2 वर्षात तुमचा एकंदरीत सगळ्या गोष्टी बघितल्या, तर मग किल्ले वापरापासून असेल ते मल्हार महोत्सवापर्यंत, याला कुठं राजकीय काही भाग आहे का? कारण विरोधक वारंवार आरोप करतात की कुठेतरी बहुजनांना एकत्र करून आपल्या मतदारांची वोट बांधण्याचा प्रयत्न या सगळ्यामधून होतो। बघा, मल्हारी मार्तंड हे महाराष्ट्रातील बहुसंख्य बहुजनाचं आराध्य दैवत आहे आणि तुम्ही सगळं बघितलं की या महाराष्ट्रातील प्रत्येक तरुण, प्रत्येक पालक हे मल्हारी मार्तंडाचं दर्शन घेतल्याशिवाय वर्षभरामध्ये राहत नाही आणि म्हणून तिथं सगळा आमचा बहुसंख्य समाज जर गोळा होत असेल, आम्हाला दुसरा कुठला पर्याय नाही आणि म्हणून आम्ही मल्हार महोत्सव हे मल्हारी मार्तंड खंडेरायाला स्मरून आम्ही या उत्सवाचं आयोजन करतोय
आणि त्यामुळे ह्यामध्ये राजकारण करायचा विषय नाही. आम्ही एकत्र आलं पाहिजे, आम्ही एकमेकाशी बोललं पाहिजे, आमच्या संस्कृतीची आदान प्रदान झाली पाहिजे, आमच्या लोककला काय आहेत ते एकमेकांना कळालं पाहिजे, जुन्या ज्या लोककला लोप पावत चाललेल्या आहेत त्यांना परत ऊर्जितावस्था आली पाहिजे, यासाठी हा सगळा आमचा प्रयत्न आहे. यामध्ये कुठलाही राजकीय रंग, राजकीय वास या महोत्सवाला असायचं कारण नाही. कारण हा उत्सव म्हणून, हा सण म्हणून आम्ही साजरा करतोय. यामध्ये याला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. महाराष्ट्रात जेवढे जास्तीत जास्त कलाकार आहेत, मी काही नावं घेतली काही नावं घेतली नसतील, अशा सगळ्या लोकांना आम्ही या कार्यक्रमासाठी आमंत्रित करतोय, एकत्रित करतोय. आणि मला वाटतंय की बहुसंख्य लोक कलावंत या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहतील. आणि पहिल्यांदा असा एक आगळा वेगळा कार्यक्रम की जो गावगाड्यातला माणूस आहे त्यांना कधी असं व्यासपीठ मिळालं नाही, असा एक खूप चांगला कार्यक्रम आम्ही या माध्यमातून आयोजित करतोय. जवळपास जेवढ्या गावगाड्यामध्ये या संस्कृती आहेत, लोककला आहेत, त्या सगळ्या लोककलाकारांना आम्ही बोलवण्याचा प्रयत्न करतोय आणि निश्चितपणे ते सगळेजण यामध्ये सहभागी होतील. नाही, आम्ही कंटिन्यू करू, वेळोवेळी याविषयी आम्ही तुम्हाला माहिती देऊ. आता या वर्षीचा तरी कार्यक्रम आम्ही पहिल्यांदा करतोय, तर त्याच्यानंतर पुढचा कार्यक्रम कधी, त्यामध्ये आम्ही कशा पद्धतीनं दिशा ठरवणार आहे ते त्या त्यावेळेस आम्ही तुम्हाला सांगू. नाही नाही, असं काही नाही आहे. आता ह्यामध्ये धनगर समाज नुसता मर्यादित हा विषय नाही आहे. मी तुम्हाला सगळ्या ज्या लोककला सांगितलेत ह्या विविध समाजाच्या लोककला आहेत, आणि त्या सगळ्या लोकांना आपण एकत्रित करणं गरजेचं आहे की जे कुणी किती केलं नाही. आता जे कुणी कधी केलं नाही त्यात माझा दोष काय आहे? मी या सगळ्या लोकांना एकत्रित बोलवून त्यांना मानाचं स्थान देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि त्यांच्याही मनामध्ये ऊर्जा तयार व्हावी की बाबांनो, आपण आपल्या किती जरी मोठं झालो, आपण किती जरी आधुनिकतेकडे गेलो, तर आपण आपलं मूळ विसरता कामा नये. म्हणजे मी हा पहिलाच कार्यक्रम करतोय असं नाही. मी जेव्हा अहिल्य जयंती साजरी केली तेव्हाही मी आमच्या लोकांना सगळ्यांना आपला जो पोशाख आहे तो वेगळा आहे, त्याला वेगळं पण आहे. आणि मी स्वतः तो पेहरावा केला आणि मी तो 31 मेचा आमचा जो आनंदाचा दिवस आहे तो आम्ही साजरा केला. त्यामुळे यामध्ये असा काही कुठला हेतू नाही. पण जी गावगाड्यातली सगळी लोक या सगळ्या प्रवाहामध्ये बाजूला पडतायत आणि त्या लोककलेकडे बघण्याचा दृष्टिकोन नवीन पिढीचा बदलला पाहिजे. नवीन पिढीला आपल्या गावगाड्यातल्या महाराष्ट्राच्या लोककला काय आहेत त्या समजलं पाहिजे. ते समजायला दुसरा